सहस्रचंडी यागम समिति सोलापुर आणि सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर प्रणित सूर्योदय परिवार सोलापूरच्या वतीने लोककल्याणार्थ सहस्रचंडी यागमचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 29 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत आयोजित केलेल्या या सहस्रचंडी यागाचा मोठ्या भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या कार्यक्रमात महापौर शोभा बनशेट्टी, गहिनीनाथ महाराज औसेकर, विरोधी पक्षनेते महेश कोठे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी महाराष्ट्रात प्रथमच असा उपक्रम होत असल्याचं सांगून शुभेच्छा दिल्या. या सगळ्या महिलांनी व्यवसायांनी चंडी याग केला नाही, काय सांगतो नीट आहे का? या सगळ्या महिलांनी व्यवसायांनी चंडी यागाच पौरोहित्य केलं नाही. एक सेवा म्हणून निष्काम भावनेने त्यांनी पौरोहित्य केलं. अशा महिला महाराष्ट्रात सुद्धा सापडणं दुर्मिळ आहे. एक मोठा चंडी याग या लोकांनी सगळ्यांनी केला आणि 108 कुंडामध्ये शास्त्र असं सांगतं, यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही शुभेच्छा दिल्या. औसेकर महाराजांनी त्यांच्या वाणीतन खरंच आम्हाला त्यांच्या आशीर्वाद आम्हाला खरोखर सोलापूरकरांना मिळतील. आणि या ठिकाणी जे 108 हवनकुंड या ठिकाणी स्थापन करण्यात आलं, त्या ठिकाणी हवनकुंड स्थापन केले स्वस्तिक आकारात, पण हवनकुंडाचं जे काही वेगवेगळे प्रकार त्यांनी मांडणी केलेले होते प्रत्येक गोष्टीचं मी आज येऊन पाहणी केले. सर्व देवतांचं स्थापन त्यांनी केलेले होते. एक चांगलं सोलापूरकरांसाठी हा चांगला योग आज सहस्रचंडीपासून आपल्याला मला एवढंच म्हणावं असं वाटेल की हा सहस्रचंडी आगमन जे सोलापूरकरांचं जे का प्रश्न आहे नक्कीच हा सुटतील असं मला असं वाटतंय. तर कुचनाच्या प्रणांगामध्ये हा याग होतोय आणि मला वाटतं पूर्व विभागामध्ये ह्या निश्चित मॅक्झिमम जर ह्या यागाला जर बसलेले जे लोक पाहिले समोर तर मला वाटतं मॅक्झिमम पूर्व भागातलेच लोक आहेत. आणि त्यामुळं शस्त्रचंडी यागचा उपयोग अनेक कारणासाठी आपल्याला माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचा जे काही मंत्र आहेत मंत्रोपचार आहेत ते योग्य पद्धतीने म्हणणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर आपण बघतो काही काही वेळा मंत्र पठण करत असताना काही शब्द गाळले जातात, काही वेळा त्याचे नीट उच्चार होत नाहीत आणि त्यामुळं त्याचा जे काही लाभ आहे तो लाभ तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. यावेळी पूर्व भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आध्यात्मिक अशा या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला.